मंडळी आपल्या जाधवजीन ऑस्ट्रेलिया या चॅनलवर मी दीपाली पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते। तर आजचा आमचा ट्रिपचा तिसरा दिवस आणि म्हटलं सकाळी छानसा वॉक घ्यायला जाऊयात। आता वाजते सकाळचे 6:15 आणि बाबा मी आणि हे आम्ही तिघजण वॉकला आलेलो आहोत। खूप सुंदर वॉक आहे इकडे समुद्रकिनारी, तिथे वॉक घेणार आहोत। आणि हे जे एस्परन्स टाउन सेंटर आहे हे आम्ही तिथेच राहत आहोत। आणि इथे आल्यानंतर ना आम्हाला एक अशी रेल्वे स्टेशन दिसलेलं आहे, तर रेल्वे छोटी खेळण्यातली रेल्वे कशी असते लहान मुलांची, तर त्याचं हे तिकीट सेंटर आहे इथे, मी तुम्हाला दाखवते। आणि इथे रिजनल एरिया म्हणजेच ग्रामीण भागामध्ये कसा रचना असते गावाची हेच आज मी तुम्हाला दाखवणार आहे। तर इथे वेगवेगळ्या गोष्टी पाहायला मिळतात आपल्याला। तर इकडेच माझ्या उजव्या साईडला आहे ना इकडे हे जे आहे, तर हे रेल्वेचं तिकीट घर आहे। आणि इथे ना हा रेल्वे ट्रॅक पण आहे, तर इथे रेल्वे ट्रॅक पाहू शकता, किती छोटा रेल्वे ट्रॅक आहे हा। आणि ती रेल्वे पण खूप लहान आहे, अगदी लहान मुलांसाठी त्यांनी ती रेकमेंड केलेली आहे 5 ते 10 वर्षाच्या मुलांपासपर्यंत। आणि त्यानंतर त्याचं इथे हे तिकीट घर आहे। आणि अंडर 2 वर्षाच्या आत मूल असेल तर एंट्री फी फ्री आहे। आणि 5 वर्षाच्या वरील मुलांसाठी तिथे $5 ते एंट्री फी घेतात। आणि हे जे टाउन सेंटर आहे एस्परन्स टाउन सेंटर, त्याच्या आजूबाजूला एक ते फेरी मारून आणतात, तर छान आहे, एंटरटेनमेंट आहे मुलांसाठी स्पेशली स्कूल हॉलिडेजमध्ये। आणि त्यानंतर इकडे माझ्या ह्या साईडला मी तुम्हाला दाखवते इथे टाउन सेंटर आहे हे। आणि वरती तुम्हाला जे एक मोठा एक भिंत दिसते आणि त्या भिंतीला तुम्हाला वरती एक घड्याळ दिसते, तर ही जी पद्धत आहे इथे, तर हे आपल्याला ज्या ज्या देशांमध्ये इंग्रजांनी राज्य केलेलं आहे तर ती त्यांची एक पद्धत आहे असं म्हणायला लागेल, कारण की बऱ्याचशा देशामध्ये हे घड्याळ आपल्याला असं भिंतीला पाहायला भेटतं। तर ऑस्ट्रेलियामध्ये पण जे मेन असे आहेत ठिकाणं किंवा जे इनलँड जे टाऊन असे बऱ्याच वर्षांपूर्वी इथं स्थापन झालेले आहेत गावं, तर त्या प्रत्येक गावात आपल्याला असं हे घड्याळ इथं हे टाउन सेंटरमध्ये पाहायला भेटतं। आणि खूप छान वॉक आहे, तुम्ही पाहू शकता एकदम अँटिक लुक देण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे। आणि ज्या टाईपची इथली घरांची रचना आहे त्यावरून तरी असं वाटतं आहे की ही घरं 40 ते 50 वर्ष जुनी असावी, आणि ती त्यांनी अतिशय छान प्रकारे मेंटेन करून ठेवलेली आहेत। तर बाबा पण आलेत आमच्यासोबत वॉकला, आणि चला जाऊयात, पाठीमागे मुलांचा आपला एरिया आहे। आणि खूप छान वातावरण आहे सकाळचं, हलकीशी थंडी पडलेली आहे, आणि पुढे जाऊन खूप छान व्ह्यू दिसणार आहे तुम्हाला, तो पण जाऊन आपण पाहूयात। चला आता इथं तुम्ही बघू शकता इथं ई स्कूटर्स आहेत, ई स्कूटर्स। आता स्कूटर इथं थोड्या वेगळ्या पद्धतीने बोललं तर छोटे टायर असलेल्या अशा खेळण्यासारख्या इक्विपमेंटला स्कूटर्स म्हणतात मुलांच्या स्पेशली, पण आता मोठे लोक पण वापरतात। पण पर्थमध्ये किंवा ऑस्ट्रेलियामध्येच आता बऱ्यापैकी टुरिस्ट स्पॉटला हे दिसायला सुरुवात झाली आहे काही वर्षांपासून। तर हे कसं असतं की बऱ्यापैकी बीम नावाच्या ई स्कूटर्स आहेत, बीम नावाचा ॲप डाउनलोड करायचं, इथं क्यू आर कोड असतो तो स्कॅन करायचा आणि त्यानंतर इन्स्ट्रक्शन्स फॉलो करून त्या स्कूटर्स चालवतात, मायनर चार्जेस असतील त्याला, परंतु त्या एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी टुरिस्टला फिरता यावं इंटरनली टाऊनमध्ये, त्यासाठी त्या केलेल्या आहेत आणि चांगलं आहे, त्यामुळे ट्रॅफिकचं इन्कन्व्हिनियन्स तयार होत नाही। आणि राईड करायलाही भारी, तर आम्ही आधी राईड केलेल्या आहेत, ह्या राईड केलेल्या नाहीत अजून, तर आम्ही बघू कदाचित संध्याकाळी याच्यावर एक राईड घेऊ शकतो आम्ही। पण अशा मग त्या यूज झाल्यानंतर त्याच्या पार्किंग स्पॉटला नेऊन परत ठेवायचं आणि निघून जायचं, ते ऑटोमॅटिक लॉक होतात त्यांचा टाईम संपल्यानंतर। बरोबर, तर छान आहे म्हणजे कन्सेप्ट खूप छान आहे की टुरिस्ट लोकांना म्हणजे अट्रॅक्शन पण आणि फिरायला कन्व्हिनियंट पण। आणि दुसरं एक अजून दिलेलं आहे, तुम्ही इथे पाहू शकता इथे कस्टमर सपोर्टचा नंबर दिलेला आहे आणि हाऊ टू राईड दिस बाईक असं ह्याच्या इन्स्ट्रक्शन्स इथे दिलेल्या आहेत त्यांनी, आणि हेल्मेट पण आहे। तर रोड सेफ्टी खूप महत्त्वाची आहे त्यासाठी, तर तुम्ही ही बाईक राईड करत असताना तर पण तुम्हाला हेल्मेट लावणं कंपल्सरी आहे इथे, त्यामुळे ते हेल्मेट आहे ना त्यालाच येतं, म्हणजे ज्या बाईक बरोबरच तिथे हेल्मेट अटॅचमेंट असते आणि हेल्मेट त्यासोबतच आहे। आणि दुसरं हे टाऊन आहे जिथं आता आम्ही राहतोय, तर अगदी समोर तुम्हाला जे कारावन पार्क दिसतंय तिथेच आमचा स्टे आहे। आणि ना अजून एक इथली एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे, ती म्हणजे इथं हे पोस्टचा जो बॉक्स तुम्हाला दिसतोय, तर इथे कसं असतं ऑस्ट्रेलियामध्ये काही ठराविक अंतरावरती असे पोस्ट असे बॉक्स ठेवलेले असतात, म्हणजे जर का तुम्हाला लेटर कुठं द्यायचं असेल पोस्टात जाण्याची गरज नाही, तर तेवढ्या त्यासाठी त्यांनी ना इथे हे असे बॉक्स ठेवलेले असतात, तुम्ही येऊन ह्या बॉक्समध्ये तुमचं लेटर टाकू शकता। तर इकडनं त्याला डोअर आहे त्याचा, तर ते ओपन करून त्यात तुम्ही तुमचे लेटर टाकायचे आणि मग तो पोस्टाचा जो त्यांचा माणूस असतो तो येऊन ते लेटर कलेक्ट करतो आणि मग घेऊन जातो। तर इथं हे गव्हर्नमेंटच्या अंडर येतं हे सगळं पोस्ट ऑफिस, तर हे आहे इथलं पोस्ट ऑफिस, इथं आईस्क्रीम पार्लर आहे। तर बऱ्यापैकी हे एक रिजनल टाऊन आहे, छोटंसं टाऊन आणि अतिशय सुंदर आहे। आणि आता वॉकसाठीच आम्ही निघालेलो आहोत।
आपण पलीकडे गाड्या चालवण्यासाठी रस्ता आहे, त्याच्यानंतर जवळजवळ तेवढाच एक लेन होईल एवढा मोठा रस्ता सायकलिस्टसाठी आहे इथं, आणि पलीकडे वॉकिंगसाठी पण रस्ता आहे त्या या लॉनच्या मागं, म्हणजे आत्ता आपण जिथून आलो त्या बोट क्लबच्या मागं. तर हे सगळे एवढे रस्ते वॉकिंगसाठी दिलेले सकाळी लोकांनी, तर हे टुरिस्ट स्पॉट असल्यामुळे कदाचित थोडं जास्त आहे, पण एवढं काही ना फॅसिलिटी इथं दिलेलं आहे सगळ्यांच्या वॉकसाठी मॉर्निंग वॉक. बरोबर आहे. किती मोठा रस्ता आहे पाहू शकता, आणि किती व्यवस्थित आहे तो, कुठेही खड्डे नाहीत रस्त्यावरती, किती सुंदर वाटतंय ना. आणि हा इथं चालायला पण एवढं प्रसन्न वाटतंय, इतकी छान ही झाडं आहेत रस्त्याच्या बाजूला. दीपाली म्हणते तसं की पहिल्यांदा आम्ही काही गोष्टी बघितल्या सुरुवातीला आमच्या त्या कॅरॅव्हन पार्कपाशी, आणि इथून पुढे आल्यानंतर आता असा सीच्या कडेने सी शोरने हा वॉक सुरू होतो. तर हे जे आपण आता ठिकाण बघतोय माझ्या मागं या दोन बांधांमध्ये जर का तुम्ही बघितलं, तर हे जे ठिकाण आहे हे बोट क्लब आहे, म्हणजे जो लोकांच्या पर्सनल बोटी असतील किंवा कोणी फिशरीज करतात, कोणी मासेमारी करतात छंद म्हणून किंवा प्रोफेशनली, तर त्यांच्यासाठीची जहाज छोट्या बोटी लागण्याचं हे ठिकाण आहे, म्हणजे छोटं बंदर आहे. पलीकडे बघितलं ह्याच्या पलीकडे बघितलं तर मोठी जहाज आहे, कार्गो शिप दिसतात त्या, आणि त्या मोठ त्या शिप म्हणजे अर्थात मालवाहू शिप्स आहेत त्या, आणि त्यांच्यासाठी जागा मोठी आहे, मोठे प्लॅटफॉर्म्स आहेत, आणि म्हणजे थोडक्यात ते बंदराचा एरिया आहे पूर्ण, मोठी जहाजं छोट्या बोट्स, आणि त्याच्यानंतर पुढं अगदीच पर्सनल बोटिंग पण चालते इथे. आपण जाऊयात वॉक घेत घेत कडेकडे, आणि अजून काय काय बघायला मिळतं ते बघूया. आणि इथे सीगल पण पाहायला भेटतात आपल्याला. आणि हा कुठला ओशियन आहे ते पण सांगा. हा तर हा साऊथ पॅसिफिक ओशियन आहे, तसा आपल्या एस्परन्स किंवा अल्बनीपासून ते पूर्वेकडं सगळा साऊथ पॅसिफिक आहे, आणि ऑगस्टापासून पश्चिमेकडं आपला इंडियन ओशियन आहे. तर साधारण ऑगस्टा हे ठिकाण आहे ऑस्ट्रेलियातलं जिथे दोन्ही समुद्र एकत्र येतात, आणि ते जाणवत आहे त्यांच्या लाटांच्या, म्हणजे दोन्हीच्या लाटांच्या डिरेक्शन वेगळ्या. तर चला मग, आणि पुढे गेल्यानंतर आहे ना एक छोटीशी जेटी पण आहे. जेटी म्हणजे समुद्रात बांधलेला छोटासा ब्रिज, त्याला जेटी म्हणतात, आणि त्याच्यावरती जाऊ शकतो आपण. बाबा पण आहेत आमच्या सोबत वॉकला आलेले. आई घरी आहे आणि शौर्य पण घरी आहेत दोघे जण. इथे समुद्रकिनारी वॉक घेत असताना आम्हाला इथे एक स्केट पार्क दिसलेला आहे. तर स्केट पार्क म्हणजे काय ते ऑस्ट्रेलियात बऱ्याच ठिकाणी पाहायला भेटतं. तर इथलं आपण स्केट पार्क आधी पाहूयात की कसं असतं आणि ते कसं टाईटनं बांधलेलं असतं. तर आपण पुढे जाऊन पाहूयात आता ते. तर जे आता तिथे एंट्री होती स्केट पार्कची आणि आता हे ॲक्च्युअल स्केट पार्क आहे. तर पाहू शकता ते कशा टाईपनी बांधलेलं असतं. आणि हे जे स्केट पार्क आहे तर ह्याची गेल्या वर्षीपासनं ऑलिम्पिकमध्ये पण ह्या गेमचा समावेश केलेला आहे. आणि ऑस्ट्रेलियामध्ये हा गेम खूप पूर्वीपासून इथं हा स्केटिंग केलं जातं. आणि स्केटिंग हे हॉबी म्हणून खेळलं जायचं पहिल्यांदा सुरुवातीला इथे, पण त्यानंतर आता ह्याचं एक प्रोफेशन झालेलं आहे, म्हणजे बरेचसे लोक आता प्रोफेशनली स्केटिंग करतात. आणि गेल्याच वर्षी ऑलिम्पिकमध्ये त्याचा समावेश केलेला आहे, त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला ऑस्ट्रेलियातले इथले जे प्लेयर्स आहेत हे स्केटिंगमध्ये पण पुढे दिसतील पाहायला. तर मला असं वाटतं आपल्या देशात पण अशा ह्या सुविधा होणं गरजेचं आहे, जेणेकरून आपले पण देशाचं नाव कुठेतरी ह्या खेळात पुढे जाईल. तर हे जे आपण म्हणतो की वेस्टर्न कंट्रीतले किंवा स्पेशली अमेरिका झालं किंवा ऑस्ट्रेलिया झालं, हे जे प्रगत झालेले देश आहेत, ह्याच देशातले लोक खेळामध्ये आपल्याला पुढं का दिसतात, असं नाही की आपल्या देशातले लोक पुढं नाही आहेत. आपल्या देशातले प्लेयर्सनी पण आज जगामध्ये खूप नाव कमवलेलं आहे काही खेळांमध्ये, असं मी म्हणेन. सगळ्याच खेळांमध्ये नाही तर काही खेळांमध्ये, पण इथले जर पाहायला गेलं तर मेजॉरिटी सगळ्या गेम्समध्ये तुम्हाला ऑस्ट्रेलियातले प्लेयर्स पाहायला भेटतील. तर त्याच्यामागचं मुख्य कारण असं असतं की त्यांना इतक्या म्हणजे सुविधा असतात इथे ना, की प्रत्येक म्हणजे इथं जागा, पहिली गोष्ट खूप मोठी जागा आहे इथे ऑस्ट्रेलियामध्ये, त्यामुळे तिथे सुखसुविधा देणं त्यांना सहज शक्य आहे. पॉप्युलेशन कमी आहे, तर ह्या सगळ्या गोष्टी खरं तर खूप मॅटर करतात. त्याच्यामुळे ते अशा लोकांना सुविधा देऊ शकतात किंवा असे छान पार्क ते इतर म्हणजे सगळ्या यंग जनरेशनसाठी तयार करू शकतात. आणि त्याच्यातच ते प्रॅक्टिस करून त्यांचं भविष्य घडवतात किंवा ते खेळामध्ये पुढे जातात. आणि अशा प्रॅक्टिससाठी त्यांना एवढं छान असेल तर अजून काय पाहिजे. तर आपल्या देशात पण असं होणं गरजेचं आहे. तर चला मग अजून पुढे गेल्यानंतर काय आहे ते पाहूयात आपण. त्याचबरोबर मी अजून एक कमेंट ऍड केलं, जसं हे ह्यांच्या स्वतःच्या गेम्सला प्रमोट करतात, जसं की आता स्केटिंग हा ह्यांच्या डोक्यात आलेली कल्पना आहे, ह्यांनी केली प्रमोट ती, आणि लगेच इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप केलं, आणि मग इंटरनॅशनल लेवलला ते कसं प्रमोट होईल त्याचं ते बघायचा प्रयत्न केला. आता अनेक वर्ष गेले त्या स्केटिंग प्रकाराला, पण तसंच कबड्डी खो खो आपल्याकडे पण खूप भारी गेम आहेत, त्याचं प्रमोशन त्या लेवलवर व्हायला पाहिजे आणि ते इंटरनॅशनल गेम्स कधी ना कधी बनले पाहिजे असं आम्हाला वाटतं. तर ज्या ठिकाणी आता आम्ही आहोत तो एरिया कसा आहे, तर त्याचं इथे पिक्चर दिलेला आहे. तर त्या पिक्चरवरती आता आपण पाहूयात की कसं आहे.
तर इकडे जे तुम्हाला मगाशी आम्ही सांगितलं की इकडे मोठं हे बंदर आहे बेसिकली एक, तर इथे मोठी जहाजं लागलेली आहेत, कार्गोशिप वगैरे ह्या साईडला लागलेल्या आहेत आणि इथे ना असे रॅम्प केलेले आहेत, बोट रॅम्प आहेत. तर मी दाखवते की बोट रॅम्प कसे असतात. तर इथं बोट रॅम्प दिलेले आहेत आणि इथं जे केलेलं आहे हे जहाजं आत सोडण्यासाठी किंवा बोटी आत सोडण्यासाठीचा रॅम्प आहे इथे. तर ह्या चित्राद्वारे तुम्हाला आयडिया येईल की हा एरिया किती सुंदर आहे. चला आता आपण ॲक्च्युअल जाऊन बोट रॅम्प कसं असतं ते पण पाहूया. आणि इथे खूप साऱ्या बोटी लागलेल्या आहेत. तर आत्ता जे मी चाललेली आहे ते बोट रॅम्पच आहे आणि आपण पुढे जाऊन पाहूयात तिथे कसं आहे. बाबा ऑलरेडी जाऊन तिथे थांबले पुढे आणि जे समोर तुम्हाला दिसतात तिकडे सगळ्या बोटी लागलेल्या आहेत. आत्ता हा बोट क्लबच आहे आणि ज्यांच्या ज्यांच्याकडे अशा बोटी असतात लोक ते तिथं आणून पार्क करतात. त्यांना त्यांची पार्किंग फी भरावी लागते, त्यांचा रजिस्ट्रेशन नंबर असतो तर त्याची पण फी त्यांना गव्हर्नमेंटला पे करावी लागते रेजो. आणि हा रॅम्प आहे तुम्ही पाहू शकता इथं, हा बोट रॅम्प आहे. साधारण हे काय करतात की ह्या इथं आता बघितलं तर तुम्ही इथून येतात बोट, आता यूट पण बघता तुम्ही इथे गाडी दिसती, त्याच्या मागं बोट लावलेली असती टो बारला त्याच्या, आणि ते रिव्हर्स करत 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 इथपर्यंत येतात आणि इथून असा उतार सुरू असते तुम्हाला बघा. आणि तो फ्रिक्शन राहावं म्हणून सरफेसला म्हणून त्यांनी ते तसं त्याला सिरेशन दिलंय किंवा त्या टाईपचं पॅटर्न दिलेला आहे तो. आता बोट या ठिकाणी रिव्हर्स कंडिशनमध्ये असती आणि त्या गाडीला विंच लावलेली असती त्या सेटअपला, तर आणि त्या विंचनी आणि रोपच्या माध्यमातून ती मागं बोट सारली जाते. पाण्यात लागली बोट की तिथंच ती थांबवतात, बांधतात आणि ह्याकडेनी ह्या प्लॅटफॉर्मवरून जाऊन त्या बोटचा जो कोणी ऑपरेटर येतो त्यात जाऊन त्या बोटमध्ये बसतो. अशा पद्धतीने बोट ह्या पाण्यात सोडल्या जातात आणि ह्या बघा तुम्ही आता भरपूर बोटी दिसतात इथं. आणि आपण मगाशी जो वॉक घेतला तो ह्या ठिकाणावरून असा वॉक घेत घेत आलो आपण आणि मग नंतर आपण त्या पार्कमध्ये गेलो होतो. चला पुढच्या वॉकला जायचं. फिरता फिरता आम्ही ना इथल्या एका चौकात आलेलो आहे आणि बहुतेक आम्ही इथून आता परत परतीच्या प्रवासाला आम्ही वॉक आमचं संपवणार आहे. तर हे बघा तुम्ही आपला चौक आणि हा चौक, आता हा चौक मस्त सुशोभित केलेला आहे, खूप छान दिसतंय, पण जिवंतपणा नाही आहे जो आपल्या इथे. आपल्या इथे आपल्या इथल्या चौकामध्ये वडापावच्या गाड्या असतात, चहाच्या गाड्या असतात आणि आम्ही आलो असतो आपल्या एखाद्या चौकात फिरायला तर 100% आम्ही आमची म्हणजे पोट भरूनच गेलो असतो घरी. पण इथं तसं सवय नाही, अजून दुकानं उघडलेली नाही. सकाळी किती वाजले होता, 7:45 झाले, आम्ही 1 तास झाले बाहेर, तर दुकानं उघडलेली नाहीत. पण मस्त क्लीन आणि व्यवस्थित असा चौक दिसतोय, त्याला राऊंड अबाउट म्हणतात ज्याला मध्ये सर्कल असतो त्याला. परंतु इतकं छान हे केलं आहे, परंतु जिवंतपणाचा अभाव आहे. तर अशा काही गोष्टी आपल्याकडे खूप भारी असतात आणि काही गोष्टी इथं खूप भारी, तर दोन्हींचं जे कॉम्बिनेशन आहे ना ते आम्हाला दाखवायला फार आवडतं. चला आपण आता पुढच्या वॉकला जाऊया. आणि तिथं जपुडं ते केलेलं आहे त्यांनी, तिथं डेकोरेशन किंवा जे काही बनवलेलं आहे चौकामध्ये त्यांनी, तर ते मी तुम्हाला दाखवते. तर जे समुद्रात जे आढळणारा सील मासा आहे त्याचं स्टॅच्यू केलेलं आहे त्याच्यावरती. आणि त्याच्यावरती आता तिथे ना येऊन बसलेले आहे ते बघू शकता बर्ड्स, तिथे रिअल बर्ड आणि दगडात बनवलेले बर्ड्स, तर ते पण येऊन बसलेत. आणि तिथं फाउंटन आहे वरती त्याच्या आहे आणि त्यातून हे पाणी खाली ओघळत आहे, तर खूप सुंदर बनवलेलं आहे त्यांनी. किती छान दिसतंय तुम्ही पाहू शकता. आणि अगदी हे चौकातच केलेलं आहे. चला तर मग आता अजून थोडं आणखी पुढे आल्यानंतर आहे ना आम्हाला अजून एक नवीन गोष्ट पाहायला मिळाली, ती म्हणजे ही जी खाडी आहे किंवा हे जे समुद्राचं बॅकवॉटर इकडे आलेलं आहे त्याला आहे ना अशी येलो डॉटचं जे मार्किंग किंवा असं बॅरिकेड केलेलं आहे. तर त्यांनी ना जसं तुम्हाला मगाशी सांगितलं असे वेगवेगळे प्लॅटफॉर्म केलेले आहेत. पलीकडचं बोटीचं प्लॅटफॉर्म आहे आणि जो अलीकडची एरिया आहे इकडचा, तर तिथे त्यांनी स्विमिंगसाठी ठेवलेला आहे तो एरिया. आणि त्याच्यामध्ये ना त्यांनी छोटीशी स्लाईड पण केलेली आहे, वॉटर स्लाईड म्हणतात त्याला. तर लहान मुलांना तिथे खेळण्यासाठी वॉटर स्लाईड आहे. आणि इकडे तिकडे पाहू शकता तुम्ही वॉटर स्लाईड. आणि त्यानंतर माझ्या उजव्या साईडला इकडे प्लेग्राऊंड आहेत मुलांना खेळण्यासाठी किंवा इथल्या व्यायामशाळा, ज्या पार्कमध्ये व्यायामशाळा देखील बांधलेल्या आहेत काही, तर पुढे गेल्यानंतर व्यायामशाळा पण पाहायला भेटते. आणि काल जेव्हा मी बर्थडे सेलिब्रेट केला होता तो ह्याच ठिकाणी केला होता. तर हा जो पाठीमागे तुम्हाला टेबल दिसतोय त्या ठिकाणी आम्ही बर्थडे सेलिब्रेट केला होता ह्यांचा. आणि तिथे तुम्हाला ना क्लीनर्स आलेले आहेत तिथे दोन. तर इथे सार्वजनिक ठिकाणी पण किती स्वच्छतेचं पालन केलं जातं किंवा कुणी कचरा करत नाही शक्यतो. आणि जरी थोडाफार काही कचरा पडला असेल तरी ते क्लीन करण्यासाठी इथे सकाळी त्यांचा स्टाफ येतो आणि तो कचरा क्लीन करून जातो. त्यामुळे आपल्याला खरं तर एवढं स्वच्छ इथं सगळं पाहायला मिळतं.
चला मग. आणि आपण मला असं वाटतं की ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला छोटंसं इथं माहिती देण्याचा प्रयत्न केला आणि इथलं टाउन सेंटर कसं आहे किंवा इथे काय काय गोष्टी पाहायला मिळतात हे मी आज तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला. आय होप तुम्हाला ह्यातून थोडी माहिती मिळाली असेल. जर तुम्हाला आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला तुम्ही लाईक करा, शेअर करा. आणि अजून तुम्हाला कुठल्या कुठल्या विषयांवर व्हिडिओज पाहायला आवडतील किंवा इथली कुठली माहिती करून घ्यायला आवडेल हे मला खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. तर भेटू पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासोबत. तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या. बाय.